नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम। त्यामध्ये तैनाती फौज म्हणजे काय, तैनाती फौज भारतात कोणी आणली, तैनाती फौजेमुळे भारतावर काय परिणाम झाले याचा अभ्यास आपण करूया। तर बालमित्रांनो, 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली नावाचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला, म्हणजे हा ब्रिटिश अधिकारी होता, त्याची नेमणूक त्या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून झालेली आहे। आणि मग हा वेलेस्ली नावाचा गव्हर्नर जनरल अत्यंत महत्त्वाकांक्षी असा होता, त्याला संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित करायची होती, सर्व भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरणच होते। मग त्याने त्यासाठी काय केलं, त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी, म्हणजे तो जेव्हा भारतात आला त्यावेळेस भारतात वेगवेगळे सत्ताधीश होते, स्थानिक सत्ताधीश होते, त्या सर्व सत्ताधीशांशी त्याने तैनाती फौजेचे करार केले। तैनाती फौजेचे करार केले म्हणजे काय ते तुम्हाला आता लक्षात येणारच आहे। आणि त्या कराराद्वारे त्याने भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन दिले, म्हणजे इंग्रजांची जी लष्करी म्हणजे सैन्य मदत आहे, ही सैन्याची मदत भारतातल्या तत्कालीन सत्ताधीशांना मदत करण्याचं त्या करारानुसार त्या ठिकाणी ठरवलं। म्हणजे एखाद्या सत्ताधीशाला सैन्याची गरज पडली तर त्याने इंग्रजांशी संपर्क करायचा आणि त्यांच्या सैन्याची मदत घ्यायची। त्या बदल्यामध्ये, त्या करारामध्ये त्यांनी अशी अटी ठेवल्या, हा जाचक अशा अटी ठेवल्या, त्या अटीमध्ये पहिली अट होती की त्या सत्ताधीशांनी इंग्रजांचे लष्कर आपल्या राजदरबारी संरक्षणासाठी बाळगावे आणि त्या लष्कराचा होणारा जो काही खर्च असेल तो खर्च रोख रक्कम किंवा तेवढ्याच उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा, अशी ही एक अट होती त्यामध्ये। म्हणजे इंग्रजांचं सैन्य आपल्या दरबारी ठेवायचं, त्या बदल्यात त्या सैन्यावर होणारा खर्च म्हणून इंग्रज कंपनीला, म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला रोख रक्कम द्यायची किंवा रकमेच्या ऐवजी आपल्या प्रदेशातला काही प्रदेश कंपनीला ताब्यात देऊन टाकायचा, अशी जाचक अट त्यामध्ये होती पा तैनाती फौजेच्या करारामध्ये। आणखी अटीमध्ये इतर सत्ताधीशांशी, म्हणजे एखाद्या सत्ताधीशाला जर वाटलं की इंग्रज सोडून त्याला दुसऱ्या सत्ताधीशाशी काही संबंध ठेवायचे आहेत तर ते संबंध ठेवण्यासाठी त्यांना इंग्रजांच्या मध्यस्थीशिवाय संबंध ठेवता येणार नाहीत। म्हणजे त्यांना जर दुसऱ्या सत्ताधीशाशी संबंध ठेवायचे असतील तर त्यासाठी त्यांना इंग्रजांची मध्यस्थी घ्यावीच लागेल, अशी ही त्या तैनाती फौजेमध्ये त्या करारामध्ये अट होती। त्यानंतर आणखी एक अट होती, त्या अटीनुसार इंग्रजांचा एक प्रतिनिधी, त्यालाच त्या ठिकाणी रेसिडेंट असं म्हटलेलं आहे, तो रेसिडेंट आपल्या दरबारामध्ये त्याची नेमणूक करायची, म्हणजे ठेवायचं त्याला, हा इंग्रजी अधिकारी असणार आणि त्याला आपल्या दरबारी ठेवायची अट त्या ठिकाणी होती। अशा ह्या तैनाती फौजेच्या वेगवेगळ्या अटी त्या ठिकाणी होत्या। आणि त्या अटी, मग काय झालं पुढे, या अटीनुसारचा करार भारतातील काही सत्ताधीशांनी, पा सर्वांनी नाही परंतु काही सत्ताधीशांनी काय केलं, ही पद्धत स्वीकारली। आणि मग ही पद्धत स्वीकारल्यानंतर त्यांचं स्वातंत्र्य त्यांनी गमावून टाकलं। म्हणजे काय, पा यामध्ये ज्या अटींचा विचार जर केला तर त्यांचं सैन्य आपल्या दरबारी ठेवायचं, त्याचा खर्च म्हणून आपला काही प्रदेश तोडून द्यायचा कंपनीला, प्लस दुसऱ्या सत्ताधीशाशी संबंध साधायचा असेल तर इंग्रजांच्या मध्यस्थीने साधायचा, इंग्रजांचा एक प्रतिनिधी रेसिडेंट आपल्या दरबारी ठेवायचा,
ह्या अटी स्वीकारणे म्हणजेच त्या ठिकाणी आपलं स्वातंत्र्य गमावणे. आणि मग भारतीय सत्ताधीशांनी अशा प्रकारे काही सत्ताधीशांनी सुरुवातीला ह्या अटी स्वीकारून करार केला आणि आपलं स्वातंत्र्य गमावलं. त्यानंतर 1802 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने काय केलं, तैनाती फौजेचा करार केला. म्हणजे इंग्रजांबरोबर काय केलं, तैनाती फौजेचा करार दुसऱ्या बाजीरावाने 1802 मध्ये केला. परंतु पुढे काय झालं, हा करार वसई या ठिकाणी झाला म्हणून हा करार वसईचा तह म्हणून सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. 1802 दुसऱ्या बाजीरावाने, बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी केलेला तैनाती फौजेचा करार वसई या ठिकाणी झाल्यामुळे तो वसईचा तह म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठे सरदारांना आवडला नाही. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने केलेला हा तह काही मराठा सरदारांना आवडला नाही. त्यामुळे काय झालं, दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. मागील भागामध्ये आपण पहिले युद्ध अभ्यासले, या ठिकाणी दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले. आणि त्यात काय झालं, आता मात्र दुसऱ्या इंग्रज मराठी युद्धामध्ये त्या ठिकाणी इंग्रज विजयी झाले. आणि इंग्रज विजयी झाल्यामुळे अर्थातच त्या ठिकाणी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाला. आणि मग त्याद्वारे मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप वाढू लागला. म्हणजे दुसऱ्या बाजीरावाला त्या ठिकाणी स्वतःच्या मर्जीने स्वतःचा कारभार पाहता येईना, म्हणजेच इंग्रजांचा हस्तक्षेप वाढू लागला. आणि तो हस्तक्षेप त्या ठिकाणी दुसऱ्या बाजीरावाला सहन झाला नाही. आणि मग तो हस्तक्षेप सहन न झाल्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांबरोबर पुन्हा युद्ध पुकारले. आणि मग त्या युद्धामध्ये बाजीरावाचा काय झाला, दुसऱ्या बाजीरावाचा पुन्हा पराभव झाला. आणि मग अशा प्रकारे बाजीरावाचा पराभव झाल्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणी बाजीरावाच्या सैन्याने 1818 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने शरणागती पत्करली. म्हणजे इंग्रजांशी त्या ठिकाणी शरणागती पत्करली की आता आम्ही आमचा कारभार करू शकत नाही, तुमच्या पुढे आमचा निभाव लागत नाही. आणि मग त्यामुळे काय झालं, याच दरम्यान इकडे बाजीरावाचा पराभव झाला, बाजीरावाने शरणागती पत्करली. त्याच दरम्यान दिल्लीचे मुघल बादशहाची गादी त्या ठिकाणी शिंदे मनावांच्या मराठा सरदारांच्या ताब्यात होती. परंतु त्या ठिकाणी जनरल लेख नावाचा इंग्रज अधिकाऱ्याने काय केलं, या शिंद्यांच्या फौजेचा पराभव केला. जनरल लेख नावाच्या अधिकाऱ्याने शिंद्यांच्या फौजाचा पराभव केला आणि मुघल बादशहाला ताब्यात घेतलं. अशा प्रकारे 1818 साली संपूर्ण भारत देश म्हणजेच हिंदुस्तान, त्यावेळेस हिंदुस्तान होतं, हे इंग्रजांच्या ताब्यात गेले. अशा प्रकारे ब्रिटिशांचा भारतावर अंमल सुरू झाला. धन्यवाद.